बघा हा खालतो नट आहे ना आतमधला, खाली तो मगाशी पडला होता. हे बघा ही इथे चेक करा, ही इथली पायवाट आहे याची. हे दिसते मध्ये तुम्हाला घ्या, ही पायवाट आहे पूर्ण. तो इथे वॉटरफॉल भरून देतो इथे. आणि हे बघा हा इकडे सगळा आपला समुद्र किनारा पट्टी आपली समोर दिसते. मित्राची अचानक भेट झाली ऋतिक. हे बघा आणि हे इकडे धुके बघा किती पसरलंय. कुठे जाऊ दस? कुठे क्लासला? जे जसा सीझन येतोय समजा मान्सून आला, मान्सून मधले काय ते हे सगळे लोकेशन, समरला समोर मध्ये काय फिरण्यासारखं ते लोकेशन. हा आपला इथून कनकेश्वर जायचा रोड. लोकेशन चेक करा सगळीकडे भिनारी. चलो निघालोय. पावसाने आता थोडासा आराम घेतलाय पावसाने, कारण सकाळपासून म्हणजे रात्रीपासून जो कंटिन्यू पडतोय ना ते आतापर्यंत आता थोडासा आराम घेतलाय. आता बोलू ब्लॉग एडिट केला, व्हिडिओ अपलोड केली आणि आता बोलू निघूया. जेवण वगैरे झालंय आणि जवळपास 3-3.5 दिन झाले. ते शांत बस फक्त ही गाडी घेऊन जाऊया. सध्या पाठीमागून माकाला होते त्याच्यामुळे ही घेऊन जाऊ. चाललोय आपल्या इथेच, कुठे तिथे गेल्यावर लोकेशन दाखवतो. लोकेशन चेक करा सगळीकडे भिनारी. हे आपल्या गावामधलं आहे प्रॉपर. आणि इथे समोर आपल्या इकडे कनकेश्वर मंदिराकडे जायचा रस्ता आहे. तिथून पण हा बघा इथून समोरून वॉटरफॉल पडतोय आणि पूर्ण वरती धुकं बसतोय, कारण कंटिन्यू ना रात्रीपासूनच पाऊस पडतोय. आता दर असं थांबलाय म्हणून बाहेर पडायला भेटलं. पण हे बघा टोटली धुकं पडतोय टोटली. आणि लोकेशन चेक करा हे दोन्ही तरी. हे पाणी पण कमी झालं, पाणी पूर्ण वरती असतं. दोन्ही शेतलं शेत आहेत. हा इकडे इकडे बंगले वगैरे, बंगल्यांचे काम बोन सगळीकडे जोरदार चालू आहेत. पण एक नंबर हा इथला ना तो तिथला नाही रे येते तो. आता पहिला डॅम वर जाऊ आणि डॅम वर नंतर आपला जो वॉटरफॉल पडतो ना तिकडे. आधी आपण हा व्हिडिओ कव्हर केलता पण आता काय झालं दुपारनंतर निघालो. आता बोलो बाहेर कुठे गेलो तर पावसात परत भिजालो. बोला आपल्या इथेच जाऊया, थोडस आपण पण फिरू आपल्या बरोबर तुम्हाला पण दाखवू. चला आता परत जाऊया. तो डॅम आहे ना, डॅम इथे आलोय. आणि गुड मॉर्निंग ना, आता गुड आफ्टरनून सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन दिवस. तर आता काय झालंय सगळं कंटिन्यू कालपासून पाऊस पडतोय त्याच्यामुळे आहे ना डॅम तिथे पाणी आहे ना थोडं खराब आहे, कारण मातीचं आहे. पण लोकेशन चेक करा. हे बघा आणि हे इकडे धुके बघा किती पसरलंय. बेकार एकदम, एक नंबर वाटत, एक नंबर, एक नंबर धुका बसत आहे. एक नंबर, एक नंबर सुंदर. आणि हे इकडून वॉटर क्रॉसिंग मध्ये एक नंबर. आणि इकडे काय हे कसं होतं अजून पण जास्त जणांना कसं बाहेरचं नाही कोणाला माहिती. आपल्या गावातल्या आता मोस्ट ऑफ सगळ्यांना माहिती आहे, मला पण सुरुवातीला माहिती नव्हतं. नंतर समाजला आलो बघितलं, आधी मी एक दोन वेळा आपण टाकलं इथलं व्हिडिओ बनवला. पण आता बघतो बसून बसून काय तर बाहेर जाण्याचा विचार चालू. पण सुंदर आता वरती जरी गेलो तरी भारी असं आता. एक नंबर वाटतंय, चेक करा धोका बघा. अरे जाता नाही ना गेलो, दोघं जण असंच बसलो होतो. आधी लक्षात ना आला अशी डायरेक्ट गाडी गेली आत म्हणलो बाहेरून असं वाटतं अरे बोललो सिम्पल पाणी. पण नाही त्यात पाण्यात खड्डा होता. मग यातून म्हणलं व्हिडिओ काढलो. पण ठीक आहे, अशी छोटी मोठी एन्जॉयमेंट चालू असते. आता हा डॅम बघितला तर इथून आपला परत वॉटरफॉल आहे ना आपल्या इथला तिथे येतोय. तो आता तुम्हाला दाखवतो. आधी पण बघितला असेल तुम्ही, ज्याही नसेल बघितलं तर या व्हिडिओमध्ये बघा. चला तिकडे जाऊ. एक जरा आमचा नट आहे ना त्याचा सायलेन्सरचा, तो आता मध्ये लक्ष गेलं इथून आम्ही तिकडे पोहोचलो. बोललो सैल झालं काढून ठेव, आता परत आता गॅरेजला जाऊया. ठीक आहे, पहिला डॅम वर सॉरी वॉटरफॉलला जाऊया आणि तिथून मग परत येताना मग गॅरेजला जाऊ आणि तो नट टाईट करून घेऊया. हा आपला इथून कनकेश्वर जायचा रोड, हा माहिती आहे सर्वांना. आणि इथून अजून जवळून चेक करा काय सुंदर दिसतंय. एक नंबर. नाही अजून एक तुम्हाला दाखवतो लोकेशन, जे नवीन असतील ह्या व्हिडिओमध्ये त्यांच्यासाठी. हे चेक करा, इथे पण आपण शूट केलेलं आहे, इथे पण फोटो व्हिडिओ आहेत. हे बघा अतिशय सुंदर सुंदर, एक नंबर.
हा इथून वरतून वॉटरफॉल पडतोय, तर पुढे जाऊन वॉटरफॉल इथे आणि ते पाणी इकडून असं इकडे येतोय. त्या साईडला पण सेम तसंच आहे, तिकडे वॉटरफॉल नाही आहे, तिथे वरचं पाणी तिकडे खाली जाते. आपण इथे पण पोहोचत ना असं नाही, पण असं काय होतंय कंटिन्यू पाऊस आहे त्याच्यामुळे सगळीकडलं पाणी आहे ना मातीची गडबड झाली. म्हणजे शेवाळा इथून पलीकडे जाऊया किंवा पलीकडून तेच बघतोय, कारण चिकट झाला असेल पूर्ण, कारण कंटिन्यू पाऊस आहे. काय करूया, काय तिकडून फिरून पडा जाऊ. आता आहे ना तिकडून पाठीमागून फिरून जात ना ते इथून, इथून आपला वॉटरफॉल, वॉटरफॉल कधी कंटिन्यू जायला हा रस्ता आहे ना, इथून जरा पायऱ्या चढल्या की वरतून जायला लागाय. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, सगळे कळल्यात, म्हणजे आपल्याकडलं असं नाही मी सांगत, सगळे कळल्यात. सगळ्या ह्या आधीपासून होत्या, पण सोशल मीडिया म्हणजे इंस्टाग्राम रील्स शॉर्ट्स, जास्त करून आधी टिकटॉक आलं, टिकटॉक बॅन झाल्यावर शॉर्ट्स आलं, रील्स आल्या, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी जास्त आणि पटकन व्हायरल व्हायला लागल्या. म्हणजे जे जसा सीझन येतोय, समजा मान्सून आला, मान्सून मधले काय ते हे सगळे लोकेशन, समरला समर मध्ये काय फिरण्यासारखं ते लोकेशन, अशा सगळ्या गोष्टी सीझन वाईज पटापट व्हायरल व्हायला लागले. त्याच्यामुळे कनकेश्वर पण आता ला ऑलरेडी लोक यायची, खूप जणांच्या व्हिडिओ होत आहेत, तरी पण जे लोक नसेल येत आणि यायचं असेल तर मी नक्की सांगेन कनकेश्वर हे आपल्या अलिबाग मधलं शंकर देवस्थान बघण्यासारखं आहे. नक्की या तुम्ही, तुम्हाला पण आवडेल आणि खूप मस्त वन डे पिकनिक होते आणि सगळ्याच गोष्टी. बघा पूर्ण कंटिन्यू शेवाळ असं लक्षात येत नाही, पण शेवाळ आहे. हा आपल्याकडला गावातून रस्ता आहे आणि एक मेन दुसरा रस्ता आहे ना तिकडे मापगाव मधून आहे, तिथून एकदम प्रॉपर पायरी, इथून पण पायऱ्या आहेत, पण थोडं तुझं फुल टाकायचं सगळं. आता आहे ना वरती आलो, वरच्या साईडन आलो, खालून नाही गेलो. हे बघा हा पूर्ण असा पटर, तिथून ते पायरे आहेत, तिथून वरती आलो, इथून परत सरळ वरती गेलो की आपण कनकेश्वरकडे जाऊ शकतो. आणि हा चेक करा वरतून पूर्ण, हे बघा पूर्ण तिकडून असं पाणी येतो हे, आणि असं जाऊन तिथून समोरून खाली. हा इथे हा वॉटरफॉल आहे बरोबर इथे समोर, इथून पण थोडा रस्ता आहे, पण इथून थोडी झाड आहेत. आणि आता कसं आहे पाऊस आहे, हे बघा हे आता दगड दिसत दिसते, पण शेवळ आहे आणि पूर्ण घसरट झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही येतो, पण जेवढे जण येतात आम्ही दोघं आहोत, पण जिथे हार्ड असेल तिथे दास नाही, लांबून बघायचं, मजा घ्यायची आणि त्यावर तुम्हाला पण दाखवायचं, रिस्क नाही घ्यायची कुठल्या गोष्टी. आता कोंडीचा पण गेलो होतो, कोंडीचा पण कंटिन्यू पाण्याचा फ्लो जाम होता, पण जेव्हा जरासा पाऊस थांबलेला त्याच्यानंतर क्रॉसिंग करता आलं, तरी वॉटरफॉल तुम्ही बघितला असेल आधीच्या व्हिडिओमध्ये, त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये की किती पाणी होतं. आता इथून पण बोलो खालून बघितलंय, पलीकडे जाऊन यायला लागला, सर इथून वरती जाऊया, वरतून दाखवतोय सेम इथे वॉटरफॉल आहे. त्याच्यामुळे परत इथे सांगेन, कारण कंटिन्यू आहेत ना कंटिन्यू किस्से नवीन नवीन ऐकायला येतात वॉटरफॉलच्या इथे. हा बुडाला, तो सेल्फी काढताना पडला घरी, असं असं मोह आवरत ना माणसाला. हे ना इथे तेच होतोय कॅमेरामध्ये, कसं कॅमेरा जस्टिस नाही करत, कळत ना पटकन, पण हे त्याच्यामुळे आपली स्वतःची काळजी घ्यायलाच पाहिजे आपणच. लांबून बघायचं, मजा यायची सगळ्या गोष्टी, जास्त नाही करायचं, जास्त केलं की संपलं. आणि हा चेक करा बघा, पूर्ण इथून फ्लो खाली पडतोय. हा बघा इथून, हा आपलं इथे वॉटरफॉल खाली. आणि आता पण कसं आहे कंटिन्यू पाऊस आहे ना, त्याच्यामुळे पाण्याचा फोर्स आहे आणि तिथून एकदम पायवट आहे, एकदम खालून वॉटरफॉल पण यायला एकदम मस्त आहे, म्हणजे भिजायचं आहे ना एन्जॉय एक नंबर. हे बघा ही इथे चेक करा, ही इथली पायवाट आहे याची, हे दिसते म्हणजे तुम्हाला घ्या, ती पायवाट आहे पूर्ण, तो इथं वॉटरफॉल पर्यंत येतो इथे. आणि हे बघा हा इकडे सगळा आपला समुद्र किनारपट्टी आपली समोर दिसते. पर्यंत पोहोचलो आणि आता बोला इथून घरी जाऊ, स्क्रू पडलेला पायलटचा तिथून लावू आणि घरी जाऊ. तर काय निघता निघता पावसाने भिजा होता, आता बोलो भिजलेला हा होता, बोलो वडापाव घेऊया, त्याच्यामुळे वडापावसाठी थांबलोय, गरम गरम चालू आहे, वडापाव घेऊ, वडापाव खाऊ वगैरे आणि आता घरी जाऊया. कारण काय होते पाऊस मागासून नव्हतं एवढं, जण जवळपास एकात्तर जास्त फिरलो, आता मधून फिरताना पावसाने भिजवले आणि एकदा भिजलो ना की चार वेळा बाहेर पडायला कंटाळा येतो, त्याच्यामुळे वडापाव खावी आलेलो गरम गरम. आणि एकदम घरी जाऊया. कुठे जाऊ, क्लासला? कुठे क्लासला?
तेरावीचा क्लास लावला आईला मजा आहे रे. हे काय आईस्क्रीम वडापाव खा घे वडापाव घे थांब थांब खाऊन जा थांब दोन मिनिट अरे एक एक खाऊन जाओ ते आईस्क्रीम म्हणजे होते अरे दोन मिनिट खाऊन तर जा एडायस काय आणि आलो आता दरावलो वडापाव घेतले वडापाव खाऊ नदी तिथे थांबलोय आणि मग जाऊ आणि आपला मेन खास मित्राची अचानक भेट झाली ऋतिक हा माहितीच असेल सगळ्यासोबत पहिला आपण व्हिडिओ पण त्याला होतच ना पहिला व्हिडिओ केला आपण तो सगळ्या कंटिन्यू आम्ही शाळेत छोट्यापासून होतो आपण सोबत ना सगळे छोट्या शिशूपासून छोट्या शिशूपासून ते लास्टपर्यंत आतापर्यंत सगळ्या सोबत म्हणजे असे आम्ही थोडेसे ना खूप सारे मित्र आहोत सगळे जे लहानपणापासून आतापर्यंत सगळेजण सोबत होत म्हणजे कसं होतं आता आपल्या इथे आपण इथे असतो सर्वजण त्याच्यामुळे भेट तरी होते बाकीचे नाही भेटत मागे पण ठरवलेलं ग्रुपला चाललो होतं बघ भेटूया नाही भेटूया पण नाही झाला प्लॅन तो पण करूया आपण तरी जाऊया आपल्या जवळ जवळ येते ओके चलो बाय बाय. हा बघा हा खालतो नट आहे ना आतमधला खाली तो मगाशी पडला होता आता त्याचा सैल झाला होता आधी सैल झाला असेल म्हणतो लक्षात ना आला असे लक्ष गेला टाईट करून देतो जस्ट आलो घरी आणि बसलो आहे तर बोलो मला पण माहिती नव्हतं भेटचा प्रोग्राम आहे त्याच्यामुळे हे इकडे सगळे जण गँग बसले आपले तीन चार आणि मी पाचवा तर जास्त काळ हे नव्हतं थोडं गेलो कारण सकाळपासून पाऊस होतो आत्ता कुठे आहे बघा थोडा पाऊस थांबलाय तर हे सगळे खायला लागलो भेळ बनवलंय भेळ खाऊया तुम्ही पण एन्जॉय करा तर चला इथपर्यंत व्हिडिओ बघितलात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू यशात नवीन नवीन व्हिडिओवर पुढल्या ब्लॉगमध्ये बाय.